नकार दिला. त्याला माहित आहे सुरुवातीला दोन धक्के लवकर लागले, त्या धक्क्यातनं सागरावं लागेल, इनिंग बिल्ड करावी लागेल. आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज एका बाजूला चांगली साथ विजयला देखील द्यावी लागेल. एक धाव त्याच्या बॅटच्या सहाय्यानं आले, एका धावीने त्याने देखील डाव्याला स्वतःच्या सुरुवात केली आणि डाव्याला पुढे येण्याचं काम करत असताना दोन षटकं पूर्ण झाली. बंदरबाद भगव्या धावपळपर्यंतची 25 आपल्याला पाहायला मिळतात. वेग जर बॅटसंख्येचं आपण पाहिलं तर 10.50 अशी भगवती धावपळपर्यंतची पाहायला मिळतो. पण अतिशय त्यांच्या पद्धती त्यांची संलमस्थित करत असताना मैदानाच्या आतमध्ये बनले तीन सोबत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाहायला मिळतात, तर एका बाजूला प्रसार संघ आपण पाहतो. शाळेच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण निश्चितपणे एन्जॉय करू शकता. आरसीसी या धावणी अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला गरबातला एन्जॉय करायला मिळतो. तर जस्ट फॉर साईनाथ पाटील गोलंदाजसाठी आपल्याला पाहायला मिळेल. उंचखुरा गोलंदाज आहे टीम पिचारे.